नमस्कार मंडळी. तर आज मला एक बल्क ऑर्डर आलेली आहे जी मला सकाळी 8 वाजेपर्यंत पूर्ण करून द्यायची आहे. नमस्कार, मी गुंजन आणि कुकुबेक्समध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. तर एका स्कूलमध्ये फूड फेस्टिवल होतं आणि त्यासाठी मला 100 पेस्ट्रीज आणि 200 चोकोबॉम्स त्यांना बनवून द्यायचे होते. तर पेस्ट्रीजचे फ्लेवर त्यांनी चॉकलेट, ब्लॅक फॉरेस्ट आणि पायनॅपल असे दिले होते. सगळ्यात आधी मी सर्व ऑर्डर्सचे केक बनवून घेतले होते आणि त्यानंतरच या ऑर्डरला सुरुवात केली होती. तर आता ही ऑर्डर मला कशी मिळाली किंवा ह्या पेस्ट्रीज मी कितीला दिल्या, होलसेलमध्ये दिल्या की रिटेल रेट लावला, त्याच पद्धतीने चोकोबॉम्सचे रेट मी काय दिले, हे सगळ्यात शेवटी मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सगळ्यात आधी मी पेस्ट्री करायला घेतल्या होत्या, कारण जर पेस्ट्री चांगल्या सेट झाल्या तरच त्या व्यवस्थित कट होतील आणि त्याला प्रोफेशनल लुक येईल. तर इथं मी पेस्ट्रीज करायला घेतल्या होत्या, तर मी एकसारख्या पेस्ट्रीज ठेवून त्याला क्रमकट करून घेतलं आणि त्यानंतरच त्याला फायनल फिनिशिंग करायला सुरुवात केली. पेस्ट्रीज करून झाल्यावर मी टेबल क्लीन केला आणि चॉकोबॉम्बची तयारी करायला घेतली. तर त्यासाठी मी इथं बिटरमध्येच थोडंसं ट्राय केलं होतं, पण ते व्यवस्थित मिक्स झालं बॅटर, त्यामुळे मी पुढचे चॉकोबॉम्बचं बॅटरसुद्धा बिटरमध्येच मिक्स केलं त्याने माझं काम थोडं फास्ट झालं. आणि बघता बघता आमच्या ज्या छोट्या टीमने 200 चॉकोबॉम्ब्स कधी बनवले कळलंसुद्धा नाही. तर या चॉकोबॉम्ब्स मी एकसारखे येण्यासाठी याचं वजन करून घेतलं होतं आणि मगच त्याला रोल केलं होतं. तर इथं आमचे चोकोबॉम्ब्स बनून झाले, त्यानंतर सेट झालेल्या पेस्ट्रीला गणेशने कवर करायला आम्ही सुरुवात केली. आता संध्याकाळचे 8 वाजले होते आणि संध्याकाळी आम्हाला म्हणजे रात्री 10 वाजेपर्यंत ह्या पेस्ट्रीज कटिंग वगैरे करून पॅक करून ठेवायच्या होत्या, कारण पुन्हा सकाळी त्यांना त्या 8 वाजता आम्हाला डिलिव्हर करायच्या होत्या. तर सगळ्यात आधी मी ह्या पेस्ट्रीला गणेशने कवर करून घेतलं आणि पुन्हा त्याला 1/2 तास फ्रीजरमध्ये सेट करून घेतलं होतं, ज्याने गणेश व्यवस्थित सेट होईल आणि कटिंगच्या वेळेस आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही. मंडळी, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलवर केकची अशीच नवीन नवीन रेसिपीज व्लॉग्स येत असतात, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी असलेल्या बेल आयकॉनवर पण क्लिक करा. आता रात्री 9:30 वाजता मी या पेस्ट्रीज कटिंग करायला घेतल्या होत्या आणि त्याला लगेच पॅक करून ठेवत होतो, जेणेकरून आमचं काम लवकर होऊन जाईल. आता इथं 10 वाजेपर्यंत आम्ही सगळेच पेस्ट्री कटिंग करून आणि पॅकिंग करून रेडी करून ठेवल्या होत्या. त्यानंतर आम्हाला काही फोटोज व्हिडिओज काढायचे होते, त्यासाठी ह्या पेस्ट्रीज पुन्हा आम्ही टेबलवर अरेंज केल्या होत्या. तर आता ह्या पेस्ट्रीज कट करून झाल्यावर दुसऱ्या दिवशी त्यांना डिलिव्हर करायचा टाईम होता आणि तिथं आपले 200 चोकोबॉम्ब्ससुद्धा रेडी होते पूर्ण पॅक करून. आता आम्ही निघलो होतो सकाळी स्कूलमध्ये हे डिलिव्हर करण्यासाठी. काही बॉक्सेस टीचर घेऊन गेले होते, काही आम्हाला द्यायचे होते. आता ह्या पेस्ट्रीज आम्ही टोटल जर काउंटरला सेल केल्या असत्या तर आम्ही 30 ते 40 रुपयाला ह्या सेल केल्या असत्या, पण ह्या होलसेल प्राईजमध्ये आम्हाला द्यायच्या होत्या, त्यामुळे आम्ही 22 रुपयाला एक पेस्ट्री असा याचा रेट त्यांना दिला होता. तसेच चोकोबॉम्ब आम्ही 11 रुपयाला त्यांना दिला होता, कारण त्यांची क्वांटिटीसुद्धा जास्त होती. तर इथं आम्ही स्कूलमध्ये आल्यावर ह्या छोट्या छोट्या शेफ्सने त्यांचा असा सेटअप मांडलेला होता, पाहून इतकं छान वाटलं की या मुलांना एवढ्या लहान वयातच बिझनेसचं नॉलेज येतं आहे, पैशांचं ज्ञान कळतं आहे. आणि त्यातलाच हा एक मुलगा होता जो साऊथ इंडियन लुक करून उभा होता, कारण त्यांच्या क्लासचा मेन्यूसुद्धा साऊथ इंडियनच होता. या फूड फेस्टिवलमध्ये मुलांनी काही गेम्सचंसुद्धा अरेंजमेंट केलं होतं, ज्या गेम्स आम्हीसुद्धा खेळलो आणि रुद्रसुद्धा खेळला होता आणि मीसुद्धा काही गेम खेळली होती. तर हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.